आकडे खोळंबलेले आहेत आणि किती ग्रामपंचायतीचे खोळंबावे. ज्या फिगर माझ्या हातात आहे, ज्या शासनाच्या पत्रामध्ये फिगर दिल्या गेलेल्या आहे, त्या आहेत 27,890 ग्रामपंचायतीचे विकास आराखडे खोळंबले आणि फक्त 1845 ग्रामपंचायतीचे विकास आराखडे शासनाने मंजूर केले. हे कशामुळे खोळंबले एवढ्या मोठ्या प्रमाणात? त्याचं कारण असं दिलं जातं की ग्रामपंचायतीने काही कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही आणि ती कागदपत्र 50% खर्च ग्रामपंचायतीने करावा किंवा 50% अनुदान देऊन ते 50% सगळ्या अटी शर्तीची पूर्तता करावी तरच त्यांना मिळेल. ग्रामपंचायतीकडून जर हे होऊ शकत नसेल तर शासनाने त्यांना मदत करायची आहे. संविधानामधला भाग 9 हे सांगतो की ग्रामपंचायतीचं ते एक स्वायत्त स्वराज्य संस्था आहे. ती स्थानिक स्वराज्य संस्था म्हणतात, सेल्फ गव्हर्निंग बॉडीज. आता या ज्या लोकल सेल्फ गव्हर्नमेंटच्या बॉडी आहेत त्यांना तुम्ही अशा प्रकारे स्वायत्तेने काम न करू देण्यासाठी एवढी मोठ्या प्रमाणात ग्रामसभेची आणि ग्रामपंचायतीची संख्या तुम्ही विकासापासून वंचित ठेवताय. शासनाचं हे